आपण बनवणार आहोत सगळ्यांना आवडतील असे स्वादिष्ट चीज पनीर कटलेट. लागणारा सामान, एक वाटी पनीर, एक वाटी मॅश केलेला बटाटा, अर्धी वाटी बारीक कापलेली सिमरा मिरची, अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी बारीक केलेले हिरवे वाटाणे, अर्धी वाटी बारीक कापलेले कांदे, अर्धी वाटी चीज, एक वाटी ब्रेड क्रम्ब, आलं लसूण आणि एक छोटी वाटी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, एक छोटी वाटी कॉर्नफ्लावर पावडर, चवीप्रमाणे मीठ, एक चमचा जिरा पावडर, एक चमचा मसाला, तळण्यासाठी थोडं लागणारं तेल, थोडासा अर्धा गरम व्हायला ठेवलेली आहे, त्यात आपण थोडं तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यात आपण गाजर टाकायचे. गाजर चांगलं परतायचे. हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता आपण शिमला मिरची टाकू. चांगलं परतू द्यायचं. आपण कांदे टाकणार आहोत. मिरचीची पेस्ट टाकणार आहोत. कांदे लसूण मिरची याच्यात वाटून घेतलेले आहेत. आता आपण हे बारीक केलेले मटार टाकणार आहोत. सगळं चांगलं परतवायचं आहे. आपण आता थोडं चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. मग चांगलं परतवायचं आहे. आता आपण यात टाकणार आहोत, टाकणार आहे अर्धा चमचा जिरा पावडर, एक चमचा गरम मसाला पावडर, आता हे आपण गार व्हायसाठी साईडला ठेवून देणार. हे आपलं झालं आहे. आता तो आपला गार होतोय मसाला, त्यावर आपण हे जे मॅश बटाटे मॅश करून घेणार आहोत चांगले. चांगले बारीक करून घ्यायचे. आणि मग त्याच्यात हा किसलेला पनीर टाकायचा. कोकून असं तुम्ही मॅश करायचं.
आणि यात थोडं मीठ पण टाकायचं. यात आपण थोडं मीठ टाकणार आहोत. आता आपलं हे शिमला मिरची गाजर जे परतलं होतं आपण ते गार झालं आहे. आता आपण ते याच्यात टाकूया आणि कोथिंबीर पण टाकू. अर्धा लिंबू टाकू. अर्धा लिंबू चरस. कटलेटच्या शेपचे याचे गोळे करून तयार करून घेणार आहोत. पहिले असं थोडा करायचा. मग याच्यामध्ये आपण थोडासा चीज भरणार आहोत. मध्ये असं चीज भरायचा. मग त्याला असा गोळा करून घ्यायचा. आता आपला हा कटलेटच्या शेपचा तयार झाला आहे. असे आपण कटलेट सगळे बनवून घेणार आहोत. याच्यात आपण आता पनीर टाकायचं. चीज टाकायचं. थोडं थोडं चीज असं सगळ्यांमध्ये भरून सांगू आणि त्याचे कटलेट तयार करून घ्यायचे. सगळे कटलेट बनवून तयार झाले आहेत. आता आपण तेल गरम करणार आहोत. आपलं तेल गरम झालं आहे. आपण त्यात आता कटलेट सोडणार आहोत. पाणी बनवून घेतले आहे. त्यात आपण एक एक कटलेट असे डिप करून घ्यायचे आणि मग आपण ते ब्रेड क्रम मध्ये असे ब्रेड क्रम लावून आणि ते तेलात सोडायचे. तेलात टाळायचे. कटलेट चांगले गोल्डन ब्राउन द्यायचे. आपले हे कटलेट चांगले आता लाल होऊ द्यायचे. आपले कटलेट तळून तयार झाले. छान ब्राऊन होऊन गेले ते. आता आपण ते काढायचे. टिश्यू पेपर वर आपण ते काढूया. छान तेल घेतो. आता झाले आपले स्वादिष्ट कटलेट तयार.